गुड इवनिंग एवरीवन, मी विशाखा, ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 2 प्रिपरेशन करायचं आहे. इकॉनॉमिक्स, ठीक आहे, अर्थशास्त्र पेपर 2, ज्यामध्ये आजपासून आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत विथ एक्सप्लेनेशन, त्याच्या आन्सर्स बघणार आहोत. सो स्टार्ट करतो आहोत आपण 26 सप्टेंबर 2021 पेपर स्टार्ट करतो आहोत, ठीक आहे. डेली आपण या पेपरमध्ये काही थोडेसे MCQs घेणार आहोत, ठीक आहे, आणि पूर्ण क्वेश्चन पेपर कम्प्लीट करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ टुडे सेशन. त्याआधी मला सांगा, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे सगळ्यांना? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे सगळ्यांना? एकवीस नाही, 2022च. ओके, सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संध्या आहे त्या स्टुडंटसाठी, जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहे, जी होत आहे 26 मार्चला. या एक्झामला टार्गेट करण्यासाठी स्पेशली पेपर 1 एक टेस्ट सिरीज लॉन्च करतो आहोत, ज्या टेस्ट सिरीजमध्ये ही बॅच 5 फेब्रुवारीपासून स्टार्ट होते. टेस्ट सिरीजमध्ये 50 तुम्हाला दिले जाणार आहे. डेली एक टेस्ट जी तुम्हाला शेअर केली जाईल, ती तुम्ही सॉल्व्ह करायची आहे 6 PM to 7 PM पर्यंत. त्याच टेस्टमध्ये तुम्हाला स्कोर आणि सोल्युशन दोन्ही मिळणार आहेत, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. आणि हे या एका टेस्टमध्ये 50 असणार आहेत, म्हणजे 50 टेस्ट 50 क्वेश्चन्स एवढ्या MCQची प्रॅक्टिस तुमची पेपर 1 होणार आहे. पेपर 1 प्रॅक्टिससाठी हा खूप हेल्पफुल टेस्ट सिरीज आहे, ज्याची फीस आहे 1000 रुपीज. टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आणि लगेचच आपल्या ग्रुपला जॉईन व्हायचं आहे आणि आपल्या प्रॅक्टिसला, आपल्या रिव्हिजनला स्टार्ट करायचं आहे. पेपर 1 पेपर 2 देखील आमच्याकडे नोट्स आणि MCQs अवेलेबल आहेत. तिकडे सब्जेक्ट लिस्ट दिलेली आहे. या सगळ्यात संपूर्ण सब्जेक्टसाठी नोट्स आणि MCQs अवेलेबल आहे, ज्याची फीस आहे 1600 रुपये. कमी दिवस लावलेले आहेत, नेक्स्ट मंथमध्ये आपली एक्झाम आहे, त्यामुळे हे नोट्स MCQs शॉर्टमध्ये तुम्ही रीड करून तुम्ही त्याचे प्रिपरेशनसाठी हेल्प घेऊ शकता. या फीसवरती 20% डिस्काउंट आम्ही देत आहोत. आफ्टर डिस्काउंट याची फीस होत आहे 1280 रुपीज. आणि सेम प्रोसिजर आहे या टेस्ट सिरीज किंवा नोट्स आणि MCQsला जॉईन करण्यासाठी, दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि लगेचच जॉईन व्हायचं आहे. ओके, क्वेश्चन पेपर दिसतोय, आठवतोय लास्ट इयर ज्यांनी एक्झाम दिली होती त्यांनी. पहिल्यांदा प्रश्न आपण वाचूया, त्याच्यानंतर त्याचा आन्सर बघू आणि एक्सप्लेन करूया, ठीक आहे. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट ऑप्शन रिगार्डिंग द फॉलोइंग स्टेटमेंट. फर्स्ट अँड सेकंड दोन स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्याच्या रिलेटेड हे आपल्याला करेक्ट आन्सर द्यायचा आहे. फर्स्ट स्टेटमेंट जे आहे, आधी इंग्लिशमध्ये वाचतात, त्यानंतर मराठीमध्ये बघूया. अन इन्क्रीज इन द इन्कम बियॉन्ड अ सर्टन लिमिट लीड्स टू द इन्क्रीज इन कन्झम्पशन ऑफ द नेसेसरी गुड्स, ठीक आहे. हे पहिलं स्टेटमेंट झालं. सेकंड स्टेटमेंट आहे, ॲज पर द लॉ ऑफ डिमांड प्राईज अँड डिमांड फॉर द कमोडिटी चेंज इन द सेम डायरेक्शन, ठीक आहे. हे दोन स्टेटमेंट दिले आहेत आणि त्याच्याबद्दल बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. बोथ स्टेटमेंट फर्स्ट इज करेक्ट अँड स्टेटमेंट सेकंड इज इनकरेक्ट. बोथ द स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. स्टेटमेंट इज इनकरेक्ट अँड स्टेटमेंट 2 इज करेक्ट, ठीक आहे. हे ऑप्शन्स आहेत. आता मराठीमध्ये बघा, खालील विधान 1 आणि 2 संदर्भातील योग्य पर्याय निवडा, ठीक आहे. ऑप्शन्स स्टेटमेंट दिले आहेत मराठीमध्ये. एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे उत्पन्नात वाढ झाल्यास आवश्यक वस्तूंच्या मागणीत वाढ होते आणि मागणीच्या नियमानुसार वस्तूंची किंमत आणि मागणी दोन्ही एकाच दिशेने बदलते. पहिले स्टेटमेंट चेक करूया, ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही बी आन्सर दिलेला आहे, सी आन्सर दिलेला आहे, ठीक आहे.
बघा त्याचं करेक्ट आंसर कसं असणार आहे. फर्स्ट दिलेल्या विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे उत्पन्नात वाढ झाल्यास आवश्यक वस्तूंच्या मागणीत वाढ होते. असं होतं का की मीठ आपल्या रोज नेहमी जेव्हा किराणा भरतो तेव्हा 1 kg भरतो आणि आपला इन्कम वाढलाय, ठीक आहे, 100 रुपयावरून आपला इन्कम 1000 झालंय, तर मीठ 1 kg लागायच्या ऐवजी आपल्याला 5 kg होत लागतोय का? नाही. म्हणजेच काय, एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जरी उत्पन्नात वाढ झाली तरी आपली आवश्यक वस्तू ज्या आहे त्याच्यामध्ये मागणीमध्ये वाढ होत नाही. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे, चूक आहे. आता दुसरं स्टेटमेंट काय सांगतंय, मागणीच्या नियमानुसार वस्तूंची किंमत आणि मागणी एकाच दिशेने बदलते. किंमत आणि मागणीचा आपण संबंध बघितला तर हे दोन्ही कसे आहेत, वाईस वर्सा आहे. किंमत वाढते तेव्हा मागणी कमी होते, किंमत कमी होते तेव्हा मागणी वाढते, राईट. म्हणजे ही पण काय आहे, एकाच दिशेने बदलते का? नाही, दोन्ही वेगवेगळ्या अपोजिट डायरेक्शनने चेंज होतात. म्हणजे हे पण स्टेटमेंट चूक आहे. सो याच्यामध्ये दोन्ही विधानं बरोबर आहेत, हे तर चुकलेलं आहे, हे ऑप्शन आपलं नाही आहे. त्याच्यानंतर विधान 1 बरोबर आहे आणि विधान 2 बरोबर चूक आहे, ठीक आहे. दोन्हीही विधाने चूक आहेत आणि विधान 1 चूक असून विधान 2 बरोबर आहे. तर मला सांगायचं करेक्ट आन्सर काय यायला पाहिजे एक्सप्लेनेशन केल्यानंतर, कोणतं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर असणार आहे? येस, पहिल्या प्रश्नाचं आन्सर कोणतं बरोबर यायला पाहिजे आता एक्सप्लेन केलेलं आहे मी. ओके, व्हेरी गुड. करेक्ट आन्सर काय आहे याचं, सी. दोन्ही विधानं कशी आहेत, चूक आहेत. बोथ द स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. का, ते आपण बघितलेलं आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कन्सिडर दॅट ऑल इनपुट्स इन अ प्रोडक्शन प्रोसेस आर कॉन्स्टंट एक्सेप्ट ओनली वन इनपुट. इफ द टोटल प्रोडक्ट इन दिस केस ऍट केस इज ऍट इट्स मॅक्झिमम, द करस्पॉन्डिंग मार्जिनल प्रोडक्ट इज मॅक्झिमम, झिरो, रायझिंग ऑर फॉलिंग. असे समजा की एखाद्या उत्पादन प्रक्रियेतील केवळ एक सोडून बाकी सर्व आधाने स्थिर आहेत, या स्थितीत जर एकूण उत्पादन महत्तम असेल तर तत्सम सीमांत उत्पादन किती असणार आहे, ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलं की इतर परिस्थिती स्थिर असताना, ठीक आहे, जे काही आपण इकॉनॉमिक्समध्ये थेअरीज बघतो त्याच्यामध्ये आपण काय एक गृहितक धरत असतो की इतर परिस्थिती स्थिर असताना, ठीक आहे, सर्व आधाने स्थिर असताना, याच्यामध्ये जेव्हा आता आपण जर बघितलं टोटल युटिलिटी किंवा उत्पादन प्रोडक्शन काय म्हणतो आपण त्याला मार्जिनल प्रोडक्ट कर्व जर बघितला तर आपण असं बघतो की ज्या ठिकाणी सगळ्यात महत्तम कर्व असेल तिथे सीमांत उत्पादकता किंवा सीमांत उत्पादन किती असतं, झिरो, बरोबर आहे ना. मग तेच विचारलेलं आहे की एकूण उत्पादन महत्तम असेल, सगळ्यात जास्त असेल तेव्हा सीमांत उत्पादन किती असेल त्याचं, मार्जिनल प्रोडक्टची किती असणार आहे तिथे, हायेस्ट असेल त्यावेळेस झिरो असणार आहे, राईट. म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे, मग क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर काय येईल, सेकंड, झिरो, बरोबर आहे. डायरेक्ट क्वेश्चन विचारलेलं आहे की नाही, ओके, व्हेरी गुड. क्वेश्चनचं या क्वेश्चनचा आन्सर काय येणार आहे, बी, शून्य, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पीपल हु चूज मोस्ट रिस्की इन्व्हेस्टमेंट्स आर, जे लोक सर्वाधिक जोखमीची गुंतवणुकी निवडतात ते -- असतात. डायरेक्ट क्वेश्चन आहे, ऑप्शन्स आहेत रिस्क अवर्स, रिस्क न्यूट्रल्स, रिस्क सिकर्स आणि रिस्क टेकर्स. सो याच्यामध्ये कन्फ्युजन होण्यासारखे दोन ऑप्शन्स आहेत, एक आहे रिस्क सिकर्स अँड रिस्क टेकर्स, ठीक आहे. जोखमीच्या शोधात असणारे किंवा जोखीम घेणारे असे दोन ऑप्शनमध्ये आपण चुकी काय होऊ शकतो, आन्सरमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, ठीक आहे.
तर हे जोखीम टाळणारे असू शकत नाही, जे जोखीम ऑलरेडी निवडत आहेत ते जोखीम टाळणारे असू शकतात का? म्हणजे ए ऑप्शन इथे नसणार आहे. जोखीम तटस्थ म्हणजे न्यूट्रल असणार आहेत का जे जोखीम पत्करत आहेत? ते नाही. सर्वाधिक जोखीम निवडत आहेत म्हणजे ते स्वतः शोधत जात आहेत की किती तिथे जोखीम असणार आहे. ठीक आहे, म्हणजे या क्वेश्चन नंबर 3 चा करेक्ट आंसर काय असणार आहे? जोखीम शोधणारे, ना की जोखीम घेणारे. ठीक आहे, जोखीम घेणारे पण असू शकतं, पण याच्यामध्ये जे आन्सर आपल्याला सेट एक्झामिनेशनने दिलेला आहे आन्सर की मध्ये ते हे आन्सर आहे. ठीक आहे, तर दोन्हीमध्ये कन्फ्यूज जर होत असाल तर तुम्ही सी ऑप्शन द्या. ठीक आहे, नॉट जोखीम घेणारे. ओके, पुढचा प्रश्न आहे खेळ सिद्धांतामध्ये दोन किंवा जास्त निर्णय घेणाऱ्या व्यक्तींना माहीत असते की त्यांचे निर्णय डॅश डॅश असतात. ठीक आहे, इन अ गेम टू ऑर मोर डिसिजन टेकर्स नो दॅट देअर डिसिजन्स आर कसे आहेत? ऑप्शन्स आहेत डिपेंडेंट आहेत, इंडिपेंडेंट आहेत, स्ट्रॅटेजिकली इंटरडिपेंडेंट आहेत की म्युच्युअली इन्क्लुझिव्ह आहेत. ठीक आहे, अवलंबी आहे, स्वतंत्र आहेत की डावपेचांच्या दृष्टीने परस्परावलंबी असतात की परस्पर समावेशी असतात. ठीक आहे, आता बघा एखादा गेम तुम्ही खेळता तेव्हा त्या गेममध्ये एक किंवा दोन प्लेयर असतात किंवा दोनपेक्षा अधिकही प्लेयर असतात. असे वेगवेगळे गेम्सचे वेगवेगळे रूल्स असतात की किती खेळाडू खेळू शकतात. ठीक आहे, तर याच्यामधले जे गेम असतात तर त्यांचे डिसिजन्स कसे असतात? ठीक आहे, आता तुम्ही बघा नॉर्मल जर गेम तुम्ही बघितला तर त्या गेममध्ये त्या गेमचं जर एक्झाम्पल घ्या की तुम्ही लुडो खेळता तर लुडो खेळताना तुम्ही काय करता? तुमचा तुम्ही निर्णय घेता की कुठली सोंगटी तुम्हाला चालवायची आहे. अंदाज म्हणजे चारपैकी एकच बाहेर काढायची किंवा कुठलीही काढता का? नाही. त्यावेळेस तुम्ही काय करता? समोरची व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा पुढचा ब्लेम काय असेल किंवा तो जो गेम चालत आहे ती चाल बघून तुम्ही पुढचा गेम खेळता, राईट? त्याच्यानंतर चेसमध्ये सुद्धा समोरचा व्यक्ती कुठली चाल खेळतोय त्याच्यावरून तुम्ही त्याची पुढची चाल खेळता, राईट? म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय येणार आहे सांगा? खेळ सिद्धांतामध्ये किंवा जास्त निर्णय घेणाऱ्या व्यक्तींना माहीत असते की त्यांचे निर्णय कसे असतात. व्हेरी गुड, क्वेश्चन नंबर 4 करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी, स्ट्रॅटेजिकली इंटरडिपेंडंट. ठीक आहे, डावपेचांच्या दृष्टीने परस्परावलंबी असतात. हे डिपेंडंट असू शकतात असं तुम्हाला आन्सर वाटू शकतं, पण हे डिपेंडंट नसतात. तर समोरच्या व्यक्तीची काय चाल आहे, समोरच्या व्यक्तीचा डावपेच काय आहे, त्याच्यावरती त्याचे तुमचे निर्णय डिपेंड असतात. ठीक आहे, म्हणून ऑप्शन सी इथे करेक्ट आहे, डावपेचांच्या दृष्टीने परस्परावलंबी असतात. ठीक आहे, क्लिअर आहे. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन. अदर थिंग्स रिमेनिंग कॉन्स्टंट इफ देर इज अ सक्सेसफुल ॲडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन फॉर अ कमोडिटी अ डिमांड कर्व फॉर द सेम शल डॅश डॅश शिफ्ट टू द लेफ्ट शिफ्ट टू द राईट बिकम पॉझिटिव्हली स्टॉपिंग बिकम पॅरलल टू द वाय ॲक्सिस. इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूसाठी चालवलेली जाहिरातीची मोहीम यशस्वी झाल्यास त्या वस्तूचा मागणी वक्र डॅश डॅश असेल, डावीकडे सरकणारा असेल, उजवीकडे सरकतो की धन उतराचा होतो की य अक्षाला समांतर होतो. आता एक्झाम्पल किंवा एक एक्सप्लेनेशन बघायचं असेल तर बघा, हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे, याच्यामध्ये इकडे वस्तू आहेत. ठीक आहे, वस्तू आहेत आणि इकडे पैसे किंवा किंमत आहे. ठीक आहे, किंमत वाढतीये आणि प्राइस यांचा असा संबंध येणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, हा कर्व असणार आहे आपला डिमांड आणि पैशाचा पूर्ण हे केला तर. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बघा जाहिरात यशस्वी झाली म्हणजेच काय होणार आहे, आपल्या वस्तूंचा खप वाढणार आहे. ठीक आहे, कितीही पैसे त्याचे वाढले तरी त्याचा खप वाढणार आहे म्हणजे वस्तूंची संख्या वाढणार आहे. म्हणजे हा कर्व आपला काय होणार आहे, इकडे सरकणार आहे, राईट? पुढे गेला आणखीन, हा इकडे कसा सरकलेला आहे, इकडे सरकलेला आहे, आणखीन वस्तू वाढल्या,
आणखीन कफ इकडे सरकला म्हणजे काय होतंय, तो कुठे सरकतोय, उजवीकडे सरकतोय, राईट. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर इथे काय येणार आहे, शिफ्ट्स टू द राईट. ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. डावीकडे सरकला तर काय होणार आहे, ती अयशस्वी होणार आहे आणि वस्तूंची जे नग आहे, क्वांटिटी आहे, ते कमी होणार आहे, म्हणजे तो डावीकडे सरकणार, ठीक आहे. पण इथे मोहीम यशस्वी झाली म्हणजेच मागणीचा वक्र आपला कसा होणार आहे, उजवीकडे सरकणारा आहे, म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. क्लिअर. ओके, पुढचा प्रश्न आहे, इकॉनॉमिक रेंट इज अ पेमेंट टू अ फॅक्टर हूज सप्लाय इज डॅश डॅश. ऑप्शन्स कम्प्लिटली इलास्टिक, कम्प्लिटली इनइलास्टिक, कम्प्लिटली इलास्टिक, युनिटरी इलास्टिक अँड लेस इलास्टिक. आर्थिक खंड म्हणजे अशा घटकास केलेलं अधिधान ज्याचा पुरवठा डॅश डॅश आहे, एकतर संपूर्णपणे अलौचिक, संपूर्णपणे लवचिक, एकाकी लवचिक आणि कमी लवचिक. ओके, फॅक्टर्सला वेगवेगळ्या त्यांचा त्यांचा मोबदला द्यावा लागतो हे आपल्याला माहिती आहे, राईट. लँड, लेबर, कॅपिटल, अजून काय, ठीक आहे. लँडला आपण काय देतो, रेंट देतो, आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे, रेंटस. खंड, लेबर, लेबरला वेजेस देतो, राईट. कॅपिटलला इंटरेस्ट, आणि जो ओनर असतो त्याला काय मिळतं, नफा, प्रॉफिट, राईट. सो हा जो आर्थिक खंड आहे, रेंट जो आहे, जो पेमेंट देतो आपण, तर हा फॅक्टर हू सप्लाय इज. आता लँडचा सप्लाय कसा असतो, लवचिक असतो की अलवचिक असतो, इलास्टिक असतो की इनइलास्टिक असतो. इनइलास्टिक म्हणजे लँडचा जो पुरवठा आहे, बघा आता लवचिक म्हणजे काय, चेंज होत राहणार आहे, याचा सप्लाय जो आहे लँडचा तो चेंज होतोय, आणि अलवचिक म्हणजे चेंज होणारा नाही आहे, त्याचा पुरवठा सेम राहणार आहे. म्हणजे एक एकर जमीन आहे जी बिझनेससाठी यूज होतीये, ती नेक्स्ट इयर त्याची झीज होऊन कमी होणार आहे का, हाफ इयर होणार आहे का, नाही. म्हणजे याचा आन्सर काय यायला पाहिजे क्वेश्चन नंबर सिक्स, एवढं तर समजलं की लँडचा जो पुरवठा आहे, जो अधिदान फॅक्टर आहे, या फॅक्टरचा सप्लाय कसा असणार आहे, तेच आन्सर आहे आपलं. ओके, म्हणजे बघा, हा लँडचा पुरवठा जो आहे तो चेंज होणारा नाही आहे किंवा बदलणारा नाही आहे, म्हणजेच हा काय आहे, इनइलास्टिक आहे, कम्प्लिटली इनइलास्टिक आहे, संपूर्णपणे अलौचिक आहे. म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, ऑप्शन ए, ठीक आहे. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आणि डायरेक्ट क्वेश्चन आहे थेअरीवरती, द जनरल इक्विबिलिरियम मॉडेल वॉज डेव्हलप बाय, ठीक आहे. आता हे क्वेश्चन जर तुम्ही वाचलं असेल थेअरीबद्दल, तर त्यावेळेस तुम्हाला त्याचं करेक्ट आन्सर समजेल, ठीक आहे. सर्वसाधारण संतुलन प्रतिमान डॅश डॅश यांनी विकसित केले. ऑप्शन्स आहेत कॉल्डर हिक्स, आल्फ्रेड मार्शल, ॲडम स्मिथ, लिओन वार्लेस. ओके, सेम ऑप्शन्स इकडे पण आहेत, त्यांचे नावं काय मराठीमध्ये चेंज होत नाही. ओके, आता मी या क्वेश्चनला थोडासा वेळ देणार आहे, तुम्ही याचा आन्सर आठवा, सर्च करा, पण मला याचा आन्सर तुम्ही सांगा, ठीक आहे. जनरल इक्विबिलियम मॉडेल वॉज डेव्हलप बाय हुम,
फास्ट सिंपल आहे कारण याचं एक्सप्लेनेशन द्यायला काही नाही आहे म्हणून ह्याला तुम्हाला वेळ दिला आहे. क्वेश्चन नंबर टाका आणि मग आन्सर द्या. ओके व्हेरी गुड. करेक्ट आंसर आहे जनरल इक्विवेलेंट मॉडेल वॉज डेव्हलप बाय लियोन वॉलिस इन 19th century. ठीक आहे, 19th शतकामध्ये यांनी सर्वसाधारण संतुलन प्रतिमान विकसित केले होते लियोन वॉलिस यांनी. ओके ओके, पुढचा प्रश्न आहे. Which one of the following is not a static property of general equilibrium state? खालीलपैकी कोणता पर्याय साधारण समतोल अवस्थेचे स्थितिशील वैशिष्ट्य नाही. ठीक आहे, ऑप्शन्स आहेत इफिशियंट अलोकेशन ऑफ रिसोर्सेस अमॉंग द फर्म्स, इक्विबिलिरियम ऑफ कंजम्पशन, इफिशियंट कॉम्बिनेशन ऑफ प्रोडक्ट, इफिशियंट डिस्ट्रीब्यूशन ऑफ प्रॉफिट. ठीक आहे, खालीलपैकी ऑप्शन्स आहेत उद्योग संस्थांमधील साधन सामग्रीचे कार्यक्षम वितरण, उपभोगाचे संतुलन, उत्पादनाचा कार्यक्षम संयोग आणि नफ्याचे कार्यक्षम वितरण. ठीक आहे, आता जनरल इक्विलिब्रियम म्हणजे काय, जर त्याच्यामध्ये डिमांड अँड सप्लाय यांचं डिस्ट्रीब्युशन इक्वल असतं, जेवढाच डिमांड असणार आहे तेवढाच सप्लाय सुद्धा असणार आहे, हा इक्वल असतो, ह्याला आपण जनरल इक्विलिब्रियम म्हणतो. सो या स्टेटमध्ये यापैकी कोणती स्थिती नसणार आहे. ठीक आहे, उपभोग संतुलन म्हणजे इथे कंजम्पशन जो सप्लायमध्ये येणार आहे. ठीक आहे, उद्योग संस्थान साधन सामग्रीचे कार्यक्षम वितरण डिमांडमध्ये येईल आणि सप्लायमध्ये पण येईल. ठीक आहे, उत्पादनांचा कार्यक्षम संयोग इफिशियंट कॉम्बिनेशन ऑफ प्रोडक्ट्स डिमांड आहे तेवढा सप्लाय पण येणार आहे, म्हणजे याच्यामध्ये या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ते या स्थितीमध्ये उपयोगी येणार आहेत किंवा त्यांचं वैशिष्ट्य याच्यामध्ये आपण कन्सिडर करणार आहोत. पण मग नफ्याचं वितरण याच्यामध्ये येतोय का, नफ्याच्या वितरणाचा याच्याशी संबंध येतोय का, नाही. म्हणून याच्यामध्ये ऑप्शन आपलं करेक्ट कोणतं असणार आहे, स्थितीशील वैशिष्ट्य कोणतं नसणार आहे याचं. क्वेश्चन नंबर 8 आन्सर, ओके व्हेरी करेक्ट आंसर आहे याचा ऑप्शन डी, नफ्याचे कार्यक्षम वितरण. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. एनी पॉइंट अलॉंग द एडवर्थ कॉन्ट्रॅक्ट कर्व इज डॅश डॅश, एडवर्थचा करार वक्रावरील कोणताही बिंदू डॅश डॅश असतो. ऑप्शन्स आहेत पॅरेटो इफिशियंट पॉइंट, पॅरेटो इन्सफिशियंट पॉइंट, पॅरेटो सब ऑप्टिमल पॉइंट अँड पॅरेटो वेलफेअर पॉइंट. पॅरेटो कार्यक्षम बिंदू, पॅरेटो कार्यक्षम बिंदू, पॉरेटो उपपर्याप्त बिंदू आणि पॅरेटोचा कल्याण बिंदू. आता याच्यामध्ये एडवर्थ करार वक्र याच्यावरती काय असतात,
दोन व्यक्ती असतात ज्यांना समान सामानाचं किंवा जे काही प्रोडक्शन असेल, उत्पादन असेल, त्याचं समान वितरण करावा लागतो. हा बॉक्स असतो, याच्यामध्ये दोन व्यक्ती असतात ज्या दोघांनाही समान वस्तू मिळायला हव्या असतात. ठीक आहे, आणि याला आपण काय म्हणतो, एडवर्थ करार म्हणतात. या दोघांमध्ये एक करार होतो की माझ्याकडे दोन वस्तू आहेत तर तुला पण दोन वस्तू घे, जेणेकरून तुझंही काम व्हावं आणि जेणेकरून माझंही काम व्हावं. म्हणजे काय, हा दोघांमधला एक करार आहे म्हणून ह्याला कॉन्ट्रॅक्ट कर्व, म्हणजे एडवर्थचा कॉन्ट्रॅक्ट कर्व असं म्हटलं जातं. सो याच्यामध्ये कोणता बिंदू असतो किंवा या बिंदू जो असतो हा दोन्हीमध्ये दोघांनाही समान मिळवून देणारा, तर त्या बिंदूला काय म्हटलं जातं, हा प्रश्न आहे. सो याला म्हणतात ऑप्शन फर्स्ट, पॅरेटो कार्यक्षम बिंदू. ठीक आहे, पॅरेटो इफिशियंट पॉइंट असं म्हटलं जातं. सो याच्यामध्ये येणारा पॉइंट कुठला आहे, इफिशियंट पॉइंट. दोघांनाही इफिशियंट मिळालेलं आहे, उत्पादन किंवा जे काही प्रोडक्ट असेल ते. ठीक आहे, क्लिअर आहे. व्हेरी गुड, 9 सर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे, थर्ड फंडामेंटल थेरम ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स अज्युम्स दॅट देर आर नो डॅश डॅश. कल्याण अर्थशास्त्राच्या तिसऱ्या मूलभूत प्रमेयामध्ये डॅश डॅश नाहीत असे गृहीत धरले जाते. ऑप्शन्स आहेत इकॉनॉमीज ऑफ स्केल, एक्सटर्नॅलिटीज, डिस इकॉनॉमीज ऑफ स्केल अँड इकॉनॉमिक ऑफ स्कोप. मितव्ययता, बाह्यता, परिव्ययी दर्दकता, प्रतिकूलता, व्याप्तीप्रणीत लाभ. सो याचा आन्सर देण्याचा ट्राय करा. फर्स्ट थेरम जो आहे, फर्स्ट फंडामेंटल थेरम जो आहे वेलफेअर इकॉनॉमिक्सचा, याच्यामध्ये सप्लाय इक्वल्स डिमांड्स असते. ठीक आहे, ज्याच्यामध्ये सोशल इफिशियन्सी जास्त असते, म्हणजे सोशल सामाजिक काय म्हणता येईल, समाजाचं हित त्याच्यामध्ये जास्त असतं, जेवढा सप्लाय आहे तेवढा सगळ्याचा डिमांड होतो आहे, असा फंडामेंटल थेरम आहे वेलफेअर इकॉनॉमिक्सचा. ठीक आहे, सेकंड फंडामेंटल थेरम मध्ये वेलफेअर मॅक्झिमायझेशन होतं कुठल्याही गोष्टीचं डिस्ट्रीब्युशन न करता. ठीक आहे, अँड थर्ड पार्टमध्ये एक जो पॉइंट आहे किंवा काय धरलं जात नाही, गृहित धरलं जात नाही, तर याचं करेक्ट आन्सर आहे बाह्यता, एक्सटर्नॅलिटीज. एक्सटर्नॅलिटीज म्हणजे अशा गोष्टी ज्या दिसत नाहीत पण तरी देखील एका समाजातील व्यक्तींवरती, त्यांच्या वेलफेअरवरती परिणाम करत असते. ओके, ओके, याचं बाह्यता एक्सटर्निटीज करेक्ट आन्सर आहे. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. डेली आपण असे काही क्वेश्चन्स घेऊयात जेणेकरून आपला हा क्वेश्चन पेपर पूर्ण कम्प्लीट होईल, प्रॅक्टिस क्वेश्चन्स. ठीक आहे, प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनमधून जेव्हा आपली एखादी कन्सेप्ट क्लिअर होते तेव्हा त्याच्यावरती नेक्स्ट एक्झाममध्ये येणारे सुद्धा क्वेश्चन्स प्रिपेअर होत असतात. त्यासाठी आपण आता एक्झामच्या दृष्टीने हे PYQ सॉल्व्ह करूया आणि आपल्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर करूया, जे तुम्हाला हेल्प करतील ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी, Paper 2 इकॉनॉमिक्समध्ये जास्तीत जास्त मार्क्स घेण्यासाठी. ओके, any doubt till now?
let's end today's session. Thank you for today's session.